मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजला बघत असेल तर इथं दाखवल्याप्रमाणे फॉलो करा लाईक करा आणि सर्व नोटिफिकेशन ऑन करून घ्या तसेच जर तुम्ही युट्यूबला बघत असेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवीन नवीन जे काही नोटिफिकेशन आहे जे काही नवीन व्हिडिओ आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मित्रांनो हा व्हिडिओ आहे पाचशे पाच क्रमांकाचा आणि आजचे प्रश्न एक खूप इंटरेस्टिंग ज्यामध्ये काही काळकाम वेगावरचे आहे काही धावण्याची शर्यत वगैरे असते अशा टाइपचे प्रश्न आहेत आणि खूप छान प्रश्न आहेत तर व्हिडिओ हा पूर्ण बघा चला सुरुवात करूया तर बघा यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तर तो आहे एचे उत्पन्न बीच्या उत्पन्नाच्या वीस टक्के आहे बी चे उत्पन्न सीच्या उत्पन्नाच्या साठ टक्के आहे त्या तिघांचे एकत्रित उत्पन्न बारा हजार नऊशे रुपये असल्यास सी व एच्या उत्पन्नातील फरक किती बघा कसा सोडवायचा मी नेहमी सांगत असतो की अशा टाईपचे प्रश्न शंभर घेऊन सोडवा आता बघा हे तिघं जण आहेत ते जे की एचं उत्पन्न बीच्या वीस आणि बीचे उत्पन्न सीच्या साठ पर्सेंट आता साठ पर्सेंट कधी काढता येईल हे जर आपण शंभर एक्स घेतलं तर आपल्याला लवकर करता येईल साठ पर्सेंट कारण शंभरचे साठ पर्सेंट म्हणजे हे होणार साठ एक्स आणि याचे बारा सॉरी वीस पर्सेंट किती होणार तर दहा पर्सेंट म्हणजे आहे याचे एक शून्य काढला सहा होणार आणि सहाच्या दुप्पट म्हणजे हे होणार आहे बारा एक्स समजलं तर आता जर आपण हे पूर्ण वाक्य वाचलं ए चे उत्पन्न बीच्या उत्पन्नाच्या वीस टक्के आहे तर हे सहा आणि सहा बारा ठीक आहे म्हणजे वीस टक्के झालं आणि बी चे उत्पन्न हे सीच्या उत्पन्नाच्या साठ टक्के आहे म्हणजे जे वाक्यामध्ये आहे तसं आता आपण इथे लिहून घेतला आता पुढे बघा पुढे म्हटलं याचं एकत्रित उत्पन्न किती आहे बारा हजार नऊशे तर याची बेरीज केली तर हे किती होणार आहे हे होणार आहे एकशे बहात्तर एक्स आणि एकशे बहात्तर एक्स म्हणजेच आहे बारा हजार नऊशे बस सिंपल याला आता भाग द्या तर भाग आपण दोन ने ही देऊ शकतो बे आठ सोळा उरले इथं एक बेसक बारा त्यानंतर बेसक बारा बेचूक आठ उरला एक बे पंच ठीक आहे त्यानंतर आ, कशाने भाग जाते तर आपण कोणत्याही संख्येने इथे देऊ शकतो आपण पुन्हा दोन ने देऊ बेचूक बे ती एक ठीक आहे त्यानंतर बेत्री बे दोन्ही त्यान बे बे चार त्यानंतर बे पुन्हा बे दोन्ही चार बे पंच तर त्रेचाळीस त्रे ही मूळ संख्या आहे म्हणून डायरेक्ट आपल्याला त्रेचाळीस न जाता इथे भाग द्यावा लागेल तर त्रेचाळीस न भाग द्यायच्या वेळेस बघा थोडा अंदाज लावायचा आहे हे जे एक स्थानी चार आहेत चार सात अठ्ठावीस चारा आठ बत्तीस आणि इथे तीन आहेत आठ ने सात न भाग द्यावा लागेल सात ने याचा जर गुणाकार केला तर सात त्री एकवीस हातच्या दोन सात चूक अठ्ठावीस आणि दोन तीस आणि इथं सातचा भाग जाणार ओके म्हणजे एक दोन आणि त्यानंतर पाच त्यानंतर बघा इथे इथे चारा पंचवीस तर पाचचा इथे भाग जाऊ शकते जर त्रेचाळीसला पाच ने गुणलं तर पाच त्री पंधरा हातचा एक चारा पंजे वीस आणि एक एकवीस म्हणजे इथं पंच्याहत्तरचा याला पूर्ण भाग जाते म्हणजे एक्सची किंमत येणार इथे पंच्याहत्तर ठीक आहे आता इथे आपल्याला विचारला सी आणि एच्या उत्पन्नातील फरक सी आणि एच्या उत्पन्नातील फरक हे आहे सी आणि ए तर याचा फरक किती आहे शंभरमधून बारा गेले अठ्ठ्याऐंशी उरले अठ्ठ्याऐंशी एक्स आणि एक्सची किंमत आहे पंच्याहत्तर इथे ठीक आहे मग पंच्याहत्तर गुणिले अठ्ठ्याऐंशी काटा पण जे चाळीस हातच्याले चार आठिसाती छप्पन आणि हे साठ त्यानंतर पुन्हा शून्य शून्य आणि सहा आणि याची जर बेरीज केली तर सिक्स सिक्स डबल झिरो तर हे असणार आहे त्या दोघांमधील फरक तर अशा पद्धतीने आपण सोडू शकतो आता इथे भागाकार किंवा भाग तोडताना लक्षात ठेवा की इथे जर एखादी मूळ संख्या आली तर मग आपल्याला भाग द्यायला प्रॉब्लेम होते कारण मला हे असा भागाकार करावा लागला ठीक आहे तर हे आपण अंदाज लावून सरळ आपण काढू शकतो आणि अशा याच्यात जे पूर्ण भाग जाते टाईपचे भाग जात असते कारण की ते बघा ऑप्शन मध्ये पण पॉईंटमध्ये नाही समजलं तर हे थोडं भागकार समजून घ्या आणि बाकी गणित हे उदाहरण बघा नंतर, नंतर आहे एका टोपलीमध्ये ठेवलेली फुले प्रत्येक मिनिटाला दुप्पट होतात ती टोपली तीस मिनिटात पूर्ण भरली जाते तर टोपलीचा एक चतुर्थांश एक चतुर् म्हणजे एकशे चार म्हणजे याला आपण पंचवीस टक्केही म्हणतो फुलांनी किती मिनिटात भरला जाईल बघा तीस मिनिटात काय होते तीस मिनिटात पूर्ण भरल्या जाते आता दर मिनिटाले दुप्पट दुप्पट होते तर एकोणतीस मिनिटामध्ये अर्धी टोपली होणार ते ठीक आहे कारण जर एकोणतीस मिनिटात अर्धी असेल तर तिसव्या मिनिटाला ते पूर्ण होईल आणि इथं तेच कंडिशन दिले यांनी का तीस मिनिटात पूर्ण होईल ठीक आहे आणि अठ्ठावीस मिनिटाला काय होईल अठ्ठावीस मिनिटाला त्याच्यापेक्षाही अर्धी होईल अर्धीच्या अर्धी म्हणजे हेच होणार एकशे चार तर एक अशा पद्धतीने आपण सिंपल लॉजिक लावून काढू शकतो आणि जर तुम्ही म्हटलं बघा आता तीस मिनिटात जर शंभर फुलं भरत असेल शंभर तीस मिनिटात तर एकोणतीस मिनिटात म्हणजे त्याच्या एक, एक मिनिट आधी काय होणार पन्नास ठीक आहे आणि त्याच्या आधी पंचवीस झालं पंचवीस टक्के ओके आणि अठ्ठावीस मिनिट एकोणतीसव्या मिनिटाला पन्नास होईल त्याच्या दुप्पट शंभर होईल आणि टोपली पूर्ण भरेल हे उदाहरण देण्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल देण्यासाठी सांगितलं पण ऍक्च्युली जे आहे तर हे अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येते म्हणजे याचं अँसर जे येणार आहे तर एक चतुर्थांश भाग भरण्यासाठी त्याला किती लागणार तर अठ्ठावीस मिनिट लागणार हे असणार आहे याचं अँसर नंतरचा प्रश्न बघा नंतर आहे एक व्यक्ती एक काम आठ तासात पूर्ण करतो दुसरा व्यक्ती तेच काम सहा तासात पूर्ण करतो ते काम पूर्ण करण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घेतात व ते तिघे मिळून ते काम तीन तासात पूर्ण करतात तेव्हा त्यांना बाराशे रुपये मजुरी मिळते तर तिसऱ्या व्यक्तीस किती मजुरी मिळेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे प्रश्न पहिले सोडून पहा त्यानंतर पुढे मी कसं सोडवतो तेही पहा तर मी जे सोडवत असतो सगळ्या पद्धती तुम्हाला सिंपल पद्धतीने सांगत असतो जे की तुम्हाला समजायला सोप्या जाईल बघा आपण नेहमी तुम्ही जर माझेच व्हिडिओ बघत असेल तर मी नेहमी अशा टाइपचे गणित एकाच पद्धतीने करत असतो ते एकाच पद्धतीने यासाठी करतो की ती पद्धत सोपी आहे आणि सहज कोणालाही समजेल आणि त्यानं उत्तर चुकत नाही आणि वारंवार तीच पद्धत वापरल्याने काय होते आपल्याला त्याचा भरपूर सराव होते म्हणून मी वेगवेगळ्या टाईपच्या पद्धती वापरत नाही तर बघा एक व्यक्ती आठ तासात काम पूर्ण करतो तर एक व्यक्ती आठ तासात अधिक दुसरा व्यक्ती सहा तासात पूर्ण करतो आणि तिसरा व्यक्ती पुन्हा त्यांच्यामध्ये येतो पण तो किती तासात पूर्ण करतो ते आपल्याला सांगितलं नाही म्हणून एक तास घेत आहे मी आणि तिघा मिळून ते काम तीन तासात पूर्ण करते सर्वप्रथम हे जे तिसरा व्यक्ती आहे याला किती दिवस लागेल किती तास लागेल ते आपण काढून घेऊ कारण इथे सगळ्याचे तास दिलेलं फक्त याचेच दिलेले नाही तर मग हे काढताना एक शेत एक बरोबर तीन वजा हे जे आहे सहा आणि हे एकशेद आठ आणि एकशे सहा हे इकडे येणार ठीक आहे आणि याचा आता लसावी घेऊन चोवीस लसावी येईल आणि हे इथे येणार आठ वजा इथे येणार तीन आणि हे सहा चूक चोवीस तर चार म्हणजे आठ वजा हे सात होणार तर एकशेद चोवीस तर हे काम हे, हे तास आहे या तिसऱ्या व्यक्तीचे म्हणजे पहिल्या व्यक्तीला लागते आठ तास पहिल्या व्यक्तीला लागते आठ तास दुसऱ्या व्यक्तीला लागते सहा तास आणि तिसऱ्या व्यक्तीला लागते चोवीस तास ठीक आहे आता हे यांना लागणारा वेळ आहे जेव्हा वेळ जास्त लागत असते तर त्याची स्पीड म्हणजे कमी असते ठीक आहे आता इथं हा कमी वेळ लागते ठीक आहे हे जो आहे कमी वेळात काम करतो म्हणजे याची स्पीड काय असणार आहे जास्त असते समजलं तर याचा आपल्याला पहिले आता प्रमाण काढावं लागते तर प्रमाण आपण नेहमी कसं काढत असतो की याचा लसावी घ्यायचा चोवीस घेतले आणि आठ त्री चोवीस ठीक आहे साचूक चोवीस आणि हे चोवीस एक चोवीस तर हे झालं याचं प्रमाण चार आस एक ठीक आहे या प्रमाणात त्यांना आता पैसे आपल्याला वाटावं लागेल ठीक आहे आणि हे वाटतं आता याच्या पुढचं तुम्हाला सर्वांना माहीत आहे की याची सर्वांची बेरीज करायची आणि या बाराशेला भागायचं बाराशे भागेल याची बेरीज किती आहे आठ होणार आणि आपल्याला आता कोणाचं काढायचं आहे या तिसऱ्या व्यक्तीचं तर एकनं गुणावं लागेल या दुसऱ्याचं असतं ते न आणि पहिल्याचं असतं तर हे तीन न गुणलं असत ठीक आहे तर हे भागाकार केल्यास आपल्याला डायरेक्ट अँसर मिळेल तर आठ एक आठ उरले इथे चार आठ पंचेचाळीस आणि शून्य तर दीडशे रुपये दीडशे रुपये असले असेल तिसऱ्या व्यक्तीची मजुरी याची दीडशे बघा याची किती होणार याची होणार दीडशे रुपये याची किती होणार दीडशे चोक सहाशे रुपये आणि याची किती होणार तर साडेचारशे रुपये अशा पद्धतीनं बाराशे रुपयाचे आपल्याला वर्गीकरण करता येते तर अन्सर आहे दीडशे रुपये समजलं नंतरचा प्रश्न बघा नंतर आहे ए बी सी एक काम अनुक्रमे आठ सोळा चोवीस तासात पूर्ण करतात त्या तिघांनी एकत्र काम करताना सी ने मध्येच दोन दिवस दो सुट्टी घेतली तर बी काम संपण्याचे एक दिवस अगोदर काम सोडून निघून गेला मात्र ए शेवटपर्यंत कामावर राहिला तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल हे गणित तसंच आहे सोपं आहे पण प्रथम तुम्ही सोडून पहा व्हिडिओ थांबा वाटलं थांबवा वाटल्यास मी मात्र इथं कंटिन्यू करतो तर बघा ए ए जो आहे हा आठ दिवसात काम पूर्ण करतो बी जो आहे तो सोळा दिवसात काम पूर्ण करतो आणि सी जो आहे हा चोवीस दिवसात काम करतो आपण नेहमी लसावी घेऊन सोडवत असतो तर एकच एकूण काम आपण किती घेणार याचा लसावी जर आपण घेतला तर चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस तर अठ्ठावी अठ्ठेचाळीस याचा लसावी येणार आणि एका दिवसाचा आता याचं जर काम कळलं काढलं तर आठ पंचेचाळीस आठ सक्कम अठ्ठेचाळीस सोड त्री अठ्ठेचाळीस आणि चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस हे झालं यायचं एका दिवसाचं काम ठीक आहे एका दिवसाचं काम झालं आता आपल्याला दिवस घ्यायचे आहे दिवस घ्यायचे म्हणजे पहिल्या दिवस कोण येणार दुसऱ्या दिव तिसऱ्या दिवशी असं तर पहिल्या दिवशी बघा तिघही जण आले हे याला हे आला हे आला हे अठ्ठेचाळीस हा एकूण काम तिघही जण आले तर काय होईल याची बेरीज कारण हा एका दिवशी सहा करतो हे तीन करतो आणि हे दोन करतो तर सहा तीन दोन याची बेरीज केली अकरा काम कम्प्लीट झालं अठ्ठेचाळीसपैकी अकरा काम कंप्लीट झालं तर शिल्लक किती उरणार अठ्ठेचाळीस वजा जा अकरा तर सात हे शिल्लक उरलं काम हे दुसरा दिवस दुसरा दिवस इथं सांगितल्याप्रमाणे बघा सी ने दोन दिवस सुट्टी घेतली त्या सी ला आपण सुट्टी देऊन देऊ दू। ठीक आहे सी ला जर या सुट्टी दिली तर याचे दोन काउंट करायचे नाही हे नऊ होणार तिसऱ्या दिवशी त्याला सुट्टी दिली ते ही नऊ होणार बघा इथे आता दुसऱ्या दिवशी काम किती शिल्लक राहिलं तर सत्तावीस आणि हे अठ्ठावीस शिल्लक राहिलं परत इथे सी आलेला नाही परत इथे काय होणार अठरा आणि हे एकोणीस काम शिल्लक राहिलं चौथा दिवस चौथ्या दिवस मात्र याला आता दोन दिवस दो सुट्टी दिली आता सुट्टी त्याला नाही आहे चौथ्या दिवशी पुन्हा अक म्हणजे तिघही जण आले पुन्हा अकरा काम होणार एकोणीस मधून अकरा गेले किती उरणार आठ ठीक आहे हे झालं पाचवा दिवस तर पाचव्या दिवशी काय झालं काम शिल्लक आहे आठ आणि पाचव्या दिवशी हे जो आता शेवटचा जो आहे कोण म्हटलेलं आहे इथं बी काम संपण्याचे एक दिवस अगोदर सोडून गेला बी काम संपण्याचे एक दिवस आधी सोडून गेला तर बी ला आता काउंट करून सहा आणि दोन घेऊ तर दोघाचं काम आठच झालं आठ वजा आठ शून्य ठीक आहे म्हणजे पाच दिवसात ते काम पूर्ण होणार आणि बघा आता तुम्ही जर इथे बघितलं तर इथे सी ने सुट्टी घेतली म्हणजे सी इथे नाही इथेही सी नाही आणि इथे जो आहे तर बी बी नाही आहे इथे कारण बी सोडून गेला तर हे अशा पद्धतीने सिम्प लॉजिक लावून आपण हे उदाहरण सोडू शकतो ठीक आहे याच्यामध्ये काही नाही जसं की मी नेहमी हे पद्धत सांगतो की या पद्धतीने जर सोडवलं तर कोणी कोणत्या -कौन दिवशी आला नाही किंवा दोघही जण आले जण आले अल्टरनेट आले कसंही आलं तरी या पद्धतीने तुमचं अन्सर अक्युरेट येते आणि तुम्हाला वेळ पण लागत नाही अचूक उत्तर आपल्याला काढता येते याचं अँसर असणार आहे पाच दिवस चला बघूया नंतरचा प्रश्न तर बघा निलेश व कवीश या दोघांच्या शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत निलेशचा धावण्याचा वेग ताशी पाच किलोमीटर आहे कवीश आठ कि आठ मीटर धावल्यानंतर निलेशने धावण्यास सुरुवात केली तरीही निलेश आठ सेकंदाच्या फरकाने शर्यत जिंकतो तर कवीशचा वेग आपल्याला इथे ताशी वेग काढायचा आहे बघा इथे जर तुम्ही ऑप्शन बघितले तुमच्या लक्षात येईल की पॉईंटमध्ये आहे म्हणजे निश्चितच कॅल्क्युलेशन करायला आपल्याला काहीतरी अडचण निर्माण होणार आहे हे आपण प्रथम लक्षात घ्यावे आणि गणित थोडं कठीणही आहे तर समजून घेणे फार आहे तर इथे बघा इथे एका जणाचा वेग दिलेला आहे निलेशचा वेग दिलेला आहे निलेशचा वेग दिलेला आहे पाच किलोमीटर प्रति तास दिलेला आहे आणि धावायचा त्याला शंभर मीटर तर प्रथम त्याला किती वेळ लागते हे आपण काढून घेऊ निलेश ओके निलेशला किती वेळ लागते ते काढून त्यानंतर मग आपण कवीश वेग काढू ला तर निलेशला लागत आहे ताशी पाच मीटर पाच किलोमीटर त्याची स्पीड आहे शंभर मीटर ठीक आहे तर ते काढण्यासाठी बघा छत्तीसशे से सेकंदामध्ये तो पाच हजार मीटर धावतो ठीक आहे छत्तीसशे म्हणजे एका तासाचे छत्तीसशे सेकंद आणि पाच हजार मीटर तर गुन्हेले करू आपण शंभर मीटर म्हणजे शंभर मिनिट शंभर मीटर धावण्यासाठी ते सेकंद निघेल तर बघा इथे शून्य शून्य कॅन्सल हे शून्य हे शून्य कॅन्सल पाच सात पस्तीस उरला एक पाच दोन म्हणजे याला लागणार ला आहे बहात्तर सेकंद कुणाला निलेशला सेकंद आणि हा निलेश शंभर मीटर तर धावतोच परंतु कवी जो आहे निलेश ने आदिस मेटर मेटर हे निलेशने सुरुवात करायच्या आधीच आठ मीटर धावलेला असतो म्हणजे याचं बाकी फक्त ब्याण्णव मीटर इथं राहिलेलं आहे ठीक आहे आणि हे टोटल याचं शंभर मीटर आहे ठीक आहे आणि तरीही जो कवीश आहे हा आठ सेकंदाने हरतो म्हणजे निलेश आठ सेकंदाने जिंकतो आता निलेश हा जिंकतो म्हणजे काय कविश मागे राहतो आणि मागे राहतो तर किती सेकंद मागे राहतो बघायचा आठ सेकंदाच्या फरकाने म्हणजे याला जर बहात्तर सेकंद लागत असेल कवीश जर हरत असेल तर याला ऐंशी सेकंद लागेल ठीक आहे आणि ऐंशी सेकंद लागेल तर किती मीटर हे ब्याण्णव मीटर आणि हेच आता आपल्याला काढायचं आहे ब्याण्णव मीटर भागिले ऐंशी कारण तो ब्याण्णव मीटर ऐंशी सेकंदात धावत आहे ठीक आहे हे ब्याण्णव आहे खालच्या ऐंशी सेकंदात धावत आहे तर आपल्याला ताशी वेग काढण्यासाठी एका तासाचे छत्तीसशे सेकंद होतात म्हणून छत्तीसशेने याला आपण इथे गुणवू आणि हे जे अँसर निघणार आहे तर डायरेक्ट आता आपल्याला निघणार आहे किलोमीटर प्रति अवरमध्ये म्हणजे मीटर प्रति याच्या मीटरमध्ये निघणार आहे त्याला आपण किलोमीटरमध्ये नंतर कन्वर्ट करू ठीक आहे तर बघा आता याला भाग देऊ पॉईंट हे सॉरी शून्य शून्य कॅन्सल त्यानंतर इथे आठनं भाग जाते बघा या दोनला जर तीनलाही गेला पाहिजे चारने देऊन देऊ सरळ चार दोन आठ दू चार नऊ छत्तीस ओके त्यानंतर पुन्हा कशाला भाग जाते तर पुन्हा दोनने याला भाग देऊ म्हणजे झाले पंचेचाळीस आणि पंचेचाळीस गुणिले ब्याण्णव करू पाच दोन्ही दहा हातचाला एक चार दोन्ही आठ आणि एक नऊ शून्य नवापाची पंचेचाळीस हातचे आले चार नऊचूक छत्तीस आणि चार चाळीस शून्य चौदा हातचाला एक एक आणि हे चार म्हणजेच चार हजार एकशे चाळीस मीटर किती सेकंदात छत्तीसशे सेकंदात म्हणजेच प्रतिहर झालेलं ओके आणि हे मीटरचे जर आता किलोमीटरमध्ये करायचं असेल तर हजारनं भागावं लागेल म्हणजे तीन घरानंतर पॉईंट चार पॉईंट वन फोर हे झालं किलोमीटर आणि छत्तीसशे सेकंदमध्येच हवर तर हे किलोमीटर प्रति प्रतिहवर अशा पद्धतीनं आपल्याला इथे अँसर काढता येते हे प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे आणि इथे बऱ्याच जणांचा अँसर पण चुकलेला आहे पण लक्षात ठेवा चार पॉईंट चौदा किलोमीटर प्रति वगैरेची कवीचा ताशी वेग निघणार आहे तर अशा पद्धतीचा हा प्रश्न होता तर मित्रांनो असेच प्रश्न आपण घेणारच आहोत काही नोटिफिकेशन पण तुम्हाला लवकरच मिळतील जे की मागच्या एक दोन दिवसाआधी मी एक पोल घेतला होता त्यानुसार आणि ज्यांनी अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा काही असेल तर तुम्ही न निश्चितच मला कॉमेंट्स करू शकता त्या पद्धतीने आपण बदल पण करू व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद